लास्ट डेनास काय सांगून येणार आहे फ्रेंड्सला तुझ्या? बाय बाय, फक्त बाय. आणि तू आज लेट चाललायस ना, बाय. बघ तिकडे टाइम. हे गाईज, परत एकदा तुमचं आजच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज लास्ट डे आहे लिव्हरपूलमध्ये आणि माझी लास्ट अपॉइंटमेंटसुद्धा आहे डॉक्टरकडे, तर ॲक्च्युली मिडवाईफकडे. तर तिकडे चाललो आहे आम्ही आता. आणि इकडे बऱ्याचदा म्हणजे रिपोर्ट मिळत नाही, तुमचे काही पण टेस्ट वगैरे झाल्या, ब्लड टेस्ट झाले तर त्यांच्याकडे ते सगळं त्यांच्या त्या सिस्टममध्ये सेव्ह केलेलं असतं सगळं हॉस्पिटलच्या, तो ते रिपोर्ट मिळत नाहीत. आपल्याकडे प्रिंट आउट मिळतात लगेचच, पण इथे कोणी देत नाही तसं. आणि त्यामुळे मी सगळं आज माझे इथून मागचे सगळे रिपोर्ट वगैरे कलेक्ट करायला चालले. माझं ब्लड प्रेशर वगैरे ट्रॅव्हलिंगच्या अगोदर चेक करायला सांगितले डॉक्टरने, तर ते चेक करणार आहे. आणि अजून काही कमी जास्त असेल तर तिला विचारणार आहोत. जेव्हा तुम्ही 28th week क्रॉस करता आणि त्याच्यानंतर जर ट्रॅव्हल करायचं असेल बाय प्लेन, तर त्यासाठी फिट टू फ्लाय सर्टिफिकेट लागतं. तर ते ऑलरेडी मी जीपीकडनं कलेक्ट केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं की ही लेडी फिट आहे फ्लाय करण्यासाठी. तर लेटर मिळालेले फक्त प्रिंटआउट्स पाहिजेत कारण ते इंडियातल्या डॉक्टरांना दाखवण्यासाठी. घरी चाललो आहे आता, सगळी अपॉइंटमेंट व्यवस्थित झाले. मिडवाईफने ब्लड प्रेशर वगैरे चेक केलं आणि बाळाचे हार्टबीट चेक केले, ऐकवले सुद्धा आम्हाला. आणि ते थोडं ह्याचं साईज घेतात, बेबी बमचं किती साईज आहे ते मेजर केलं त्यांनी. आणि बाकी मग मला लॉंग जर्नी आहे त्याच्यामुळे त्यांनी सॉक्स दिलेत, म्हणजे स्टॉकिंग्स दिलेत घालायला, की पायाला स्वेलिंग वगैरे येणार त्याच्यामुळे स्टॉकिंग दिलेत घालायला. आणि माझे सगळे मला रिपोर्ट मिळालेले आहेत फायनली, म्हणजे सगळे रिपोर्ट्स जुनेच आहेत, हे फक्त त्यांच्याकडे सेव्ह होते आणि मला कधी ते बघायला नाही मिळाले. तर आता म्हणजे ते माझ्या हातात कधी मिळाले नाही, तो आता त्यांनी सगळे प्रिंट्स दिलेले आहेत त्याचे. आणि आता घरी चाललो आहे, लास्ट व्हिजिट टू वुमेन्स हॉस्पिटल है ना. तुम्हाला कसं वाटतं? काय म्हणतात, वैताग गेला ना? सिरम घ्यायचं राजेशसाठी आणि भार्गवसाठी हेअर सिरम. तर मी त्यासाठी आले इकडे, हे यूज करत आलेले ते, त्यामुळे मी हे घेते हेअर सिरम. आणि मी जस्ट दोन प्रिंट आउट काढलेत तिकीटचे आमच्या, याचेच मला त्यांनी 3 pound चार्ज केलेत. सोन्याने अक्षर छापले की काय काय कळे ना, 3 pound म्हणजे 300 rupees दोन प्रिंटआउट्स. प्रिंटआउट झाले, हेअर सिरम झालं आणि अजून काही छोटी छोटी गोष्टी आल्या तर त्या घेऊन झाल्या. आता फक्त 1-2 मैत्रिणींना भेटायचं आहे, त्यानंतर घरी चाललं रेडी. बहुत अच्छा लग रहा है, गाजर का हलवा आहे का ये? आप भी रोज लिए क्या? हाँ, मैंने कहा चल टेस्ट कर देते हैं. मैं मैंगो लिया. अच्छा, मैं यूट्यूब पर डालने वाली. ठीक है, पता है तुम्हें कल से स्टार्ट किया है व्लॉग बनाना फिर से. देखा हे गाइस, आता इकडे सकाळचे 6 वाजलेत, आम्ही रेडी झालोय इथून निघायला. आणि एकदा शेवटची माझ्या घराची टूर देते, कारण हे घर राहणार नाही आहे मी गेल्यावरती. इकडे माझं छोटंसं किचन होतं, है ना भार्गव? आणि हा आमचा हॉल होता, हे आमचं छोटंसं किचन होतं. सगळीकडे सामान सामान आहे तिथे. आणि हा बॅग पॅक करून ठेवल्यात. तिकडनं थोडंसं पलीकडे गेलं की एक गॅलरी होती. आणि ही भार्गवची रूम.
त्याचे सगळे सर्टिफिकेट वगैरे त्यांनी इकडे लावलेले. आणि ही आमची बेडरूम. सगळीकडे सामान अस्ताव्यस्त पडलेलं, पण तरी पण अजून हा फ्लॅट खूप छान वाटतोय मला. खूप दिवसापासून इकडे राहिलो होतो आम्ही. झालं रेडी? तू मिस करणार का रे घराला? खूप काय मिस करशील सगळ्यात जास्त? टॉईज. ते सर्टिफिकेट कालच भेटलंय ना रे, कालच भेटलंय. याला काही आवडत नाही, याला फक्त जायचं इंडियात आहे ना, मस्त मजा करायला. आम्ही इकडून कॅब बुक केलेली आहे. आता 7:45 कॅब येणार आहे आणि इथून मॅनचेस्टरला जायचं. मॅनचेस्टरनं आमची फ्लाईट आहे 11 म्हणजे इकडच्या 11 आणि ऑल सेट टू गो.